पिंपरी चिंचवड शहरात भव्य इंद्रायणी थडी यात्रेचे उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डायटिंग करणार असल्याचे प्रांजळपणे सांगितले. जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. भारताला महाशक्तीत रूपांतर करायचे असेल तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. तोच निर्धार करत आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या इंद्रायणी थडी हा उपक्रम महिलांसाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरला असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भोसरीतील गावजत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरवलेल्या इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डायटिंग करायचे चांगलेच मनावर घेतल्याचे दिसून आले. चक्क रबडी कुल्फी खाण्याचा मोही त्यांनी आवरला. त्यांनी डायटिंगचा उल्लेख करत महेश लांडगे यांच्यासारखी कमवलेली बॉडी नसल्याने म्हणत कुल्फी रबडी यासारखे स्टॉल खुणावत आहेत, मी तेथे जाणं योग्य नाही असं म्हणत डायटिंग करायचं आहे असे ते म्हणाले. आणि बघा आमच्यावर तर कशी अवस्था आहे, आम्हाला स्टेजवर बसवून ठेवलं आहे आणि समोर स्पेशल रबडी कुल्फी वगैरे असं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते सगळे स्टॉल जे आहेत ते स्टॉल आम्हाला खुणवत आहेत. पण मी आज काही त्या स्टॉलकडे दादा जाणार नाही, तसंही त्या स्टॉलकडे तुम्ही मी जाणं जरा योग्य नाहीच आहे. आपल्याला डायटिंग करायचं आहे दोघांनाही, तुम्ही पहलवान आहे मी नाही आहे, त्यामुळे तुमची कमावलेलं बॉडी आहे. पण मला असं वाटतं की सगळ्या प्रकारचे व्यंजनं या ठिकाणी आहेत, सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. मी जनतेला आव्हान करतो की जनतेने त्या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि या इंद्रायणी थडीला अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमच्या इंद्रायणीला ज्या प्रकारे स्वच्छ करण्याचं काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे, ज्याप्रमाणे आपण विठ्ठलाची आराधना करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या मायेचा या ठिकाणी स्मरण करत असताना, माऊलीचं स्मरण करत असताना जो भाव आपल्या मनामध्ये असतो त्याच भावानं आपण सगळ्यांनी या जत्रेचा अनुभव घ्यावा एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.